सीताफळाचा ठोंब रे पॅटर्न. सफरचंद म्हटलं की आपल्याला आठवतं ते काश्मीर, आंबा म्हटलं की आपल्याला आठवतं कोकण, केळी म्हटलं की आठवतं जळगाव, आणि आता आपल्याला सीताफळ म्हटलं की आठवतंय बार्शी आणि बार्शीच्या ठोंबऱ्यांचं फार्म हाऊस. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीपासून अवघं 13 किलोमीटरवरील खामगाव हे आता सीताफळवाल्या ठोंबऱ्यांचं खामगाव बनलंय. प्रयोगशील शेतकरी राजेंद्र ठोंबरे आणि संतोष ठोंबरे या शेतकरी बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली शेती फुलवली आहे. प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञान आणि शेतीची आधुनिक पद्धत हे ठोंबरेंच्या यशाचं गमक राहिले. राजेंद्र ठोंबरे, तशी 20 एकर शेती. पूर्वी या शेतीत द्राक्षबागेला बहार यायचा, पण द्राक्षबागेत मजूर खर्च जास्त, एकरी उत्पादन आणि मिळणारा दर यांची जुळवाजुळव केली, फायदा तसा नावालाच. त्यात अवकाळी पावसाची अवकृपा झाली तर नुकसान ठरलेलंच. असाच एकदा निसर्गाच्या खेळाचा फटका ठोंबरेंना बसला. ठोंबरेंची द्राक्षबाग पावसाची शिकार झाली आणि त्यांचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे त्यावर कायमचा तोडगा काढायचा अशी खूणगाठ ठोंबरेंनी मनाशी बांधली. त्यातूनच सीताफळ शेतीचा जन्म झाला. परिसरातल्या काही शेतकऱ्यांच्या पिकातून ते शिकले आणि सुरू झाला प्रवास एका सीताफळ क्रांतीचा. Thank you.
सीताफळ पिकाला तशी पाण्याची गरज कमी, आणि अवकाळी पावसात हे पीक द्राक्षा एवढं नुकसानही देत नाही, त्यामुळे सीताफळ शेतीवर शिक्कामोर्तब झालं। पहिल्याच वर्षी रोप आणि ठिबक असा 70,000 खर्च त्यांनी केला, आणि सुरुवात झाली एका फायदेशीर वाटेला। यंदा 10 एकरात सुमारे 19 टन मालाचं विक्रमी उत्पादन आणि विक्री त्यांनी केली आहे, तर अजून सुमारे 15 टन मालाचं उत्पादन आणि विक्री होईल असा त्यांचा अंदाज आहे। सीताफळाला मार्केटही चांगलं लाभलंय, दिल्ली, हैदराबाद, पुणे, मुंबईत मालाला उठावय, भावही चांगला मिळतोय असं ते विश्वासानं सांगतायत। तर सीताफळाच्या पॅकिंग आणि ब्रँडिंग कडे आम्ही विशेष लक्ष देतो, त्यासाठीच आम्ही ठोंबरे फार्म आणि नर्सरी नावानं स्वतःचा ब्रँडही विकसित केलाय असंही ते सांगतायत। सद्यस्थितीमध्ये 9 ते 10 एकरावरती ठोंबरेंची सीताफळाची बाग आहे। एका एकरामध्ये जवळपास 340 ते 350 झाड आहेत। त्यासाठी त्यांनी सुपर गोल्डन वाणाची निवड केली आहे। त्याला ठिबक सिंचनद्वारे नियमित पाणीही दिलं जातंय। शेतात 4 देशी गाई असून त्याचं शेण सेंद्रिय खत म्हणून वापरलं जातंय। तर गाईच्या गोमूत्रासाठी सेपरेट हौद बांधला गेलाय, कारण सेंद्रिय खताच्या वापरामुळे सीताफळाची गुणवत्ता अधिक सुधारते असंही ते सांगतायत। सीताफळ लागवडीमध्ये अनुभवाची PhD केलेल्या ठोंबरे भाऊंनी रेड्यूस फ्री नावानं दर्जेदार ब्रँडचं संशोधन केलंय। विशेष म्हणजे आपल्या सीताफळाची विश्वासार्हता ते ग्राहकांना एका क्लिकवर समजवतात। त्यासाठी सीताफळाच्या बॉक्सवर QR कोड देण्यात आलाय, त्यामुळे सीताफळाचा हा बारशी पॅटर्न रेड्यूस फ्री असल्याची खात्री सर्वांनाच होतीये। मार्केटमध्ये रेड्यूस फ्री नावानं ओळखला जाणारा सीताफळाचा हा बारशी पॅटर्न केवळ आणि केवळ ठोंबरे भाऊंची युक्ती आणि काळ्या मातीवरील भक्तीचा प्रसाद आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही। शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या ऐकून मन कासावीस झालं असताना ठोंबरे भाऊंसारखा शेतकरी मन जिंकतो। आपल्या कष्टातून आणि कृतीतून देश विदेशातील लाखो शेतकऱ्यांसाठी सीताफळाचा हा ठोंबरे पॅटर्न नक्कीच आयडॉल ठरतो। रोपवाटिका आहे, बार्शी तालुक्यामध्ये आहे। बार्शीपासून बार्शी उस्मानाबाद रोडवर 10 किलोमीटर अंतरावर आपली नर्सरी आहे। एक ठोंबरे नर्सरी म्हणून ओळखली जाते। आता आम्ही सुपर गोल्डन व्हरायटीची लागवड केली आहे। तरी ह्या जातीचं एक वैशिष्ट्य महत्त्वाचं म्हणजे याला उन्हाळ्यात पाणी लागत नाही, 5 महिने ताणच द्यावा लागतो झाडाला। आणि या फळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याची कीपिंग क्वालिटी एकदम मजबूत असल्यामुळे व्यापाऱ्यांची भरपूर मागणी आहे याला। ही फळ तोडल्यापासून साधारण 5 ते 6 दिवस पिकण्यासाठी लागतो फळाला, त्याच्यामुळे मार्केटला मागणी पण भरपूर आहे आणि रेट पण चांगले भेटतात। खाली दिलेल्या पत्त्यावर आपण संपर्क साधू शकता।